राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवी योजना राबवण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यामध्ये महिलांसाठी योजना तयार करण्याचं काम हे प्रगतीपथावर असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याची घोषणा होणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली. याचा कितपत परिणाम विधानसभेमध्ये जाणवतो ते पाहणं आता अतिशय महत्वाचं असणार आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना ही योजना राबवण्यात आली होती, त्याचा मोठा फायदा खरं तर त्यांना झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना राबवणार असल्याचं सरकारकडून जवळपास निश्चित झालंय आणि त्या संदर्भातली घोषणा पावसाळी अधिवेशनामध्ये होईल अशी ही शक्यता आहे. या संदर्भात आता अधिक माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. साधारणतः गरीब महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1200 ते 1500 रुपये यामधून जमा केले जाणार आहे.